नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांची अटक, अवैध पुणे पोलिसांच्या कारवाईला मोठा धक्का. पिंपरी चिंचवड शहरात चोरांचा धुमाकूळ. एच के फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे TIFR चे संचालक प्राध्यापक संदीप त्रिवेदी यांना विज्ञानरत्न पुरस्कार. आणि पुण्यात होत आहे चहाचं ब्रँडिंग, चहाची वेगवेगळी सुसज्ज दुकाने. भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना पोलिसांनी सकाळी अटक केली होती. पुण्यातील सत्र न्यायालयाने काल त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली, मात्र ही अटक अवैध असल्याचं विशेष न्यायालयाने म्हटलंय. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईला मोठा धक्का बसलाय. मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्यात नेले असून आज न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येत होती. मात्र येथील विशेष न्यायालयाने ही अटक अवैध असल्याचं म्हटलंय. पुणे पोलिसांना हा मोठा धक्का असून लवकरच तेलतुंबडेची सुटका होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेला नाही आणि कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील FIR रद्द करण्याची मागणी केली होती. पिंपरी चिंचवड शहरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. भोसरी MIDC पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलिसांना सूत्राकडून आरोपीची माहिती मिळाली असता पोलिसांकडून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्यांच्याकडून 19 स्मार्टफोन आणि अन्य रोबरीचे गुन्हे उघडकीस आणून तब्बल 6,69,000 माल जप्त करण्यात आलाय. MIDC भोसरी पोलीस स्टेशन मे 31 तारीख को दोपहर के टाइम मे या इसमें से जो फिरियादी है अंकुश दत्तू बामने और उनका एक फ्रेंड, ये दोनों जा रहे थे, उनके साथ कैश थी 2 लाख की एंड वो उसको बैंक में भरने के लिए जा रहे थे. तो उसी टाइम में एक वाइट एक्टिवा पे दो लोग आए जिन्होंने रुमाल बांधे थे अपने चेहरे पे वगैरह, तो उन्होंने उनको रुकवाया, थोड़ी मारपीट की और उनकी कैश और उनका एक मोबाइल भी स्नैच करके चले गए थे. तो ये इन्फॉर्मेशन जब भोसरी MIDC पुलिस स्टेशन में मिली तो यहाँ के जो ACP है राम जाधव साहब है, यहाँ के PI कुंडे साहब, नांदुरकर साहब और DB की टीम है, PSI बामड़े हैं, उनके जो कर्मचारी है, इन सब ने बहुत सारी मेहनत करके इसमें इसको 24 घंटे के अंदर डिटेक्ट किया और डिटेक्शन के साथ रिकवरी भी की, जिसमें कैश है जो 1,83,000 की कैश है, कंपनी का वो मोबाइल है और वो एक्टिवा गाड़ी जिसको इसमें यूज़ किया गया था वो भी उसमें निकाली गई है. तो टोटल 2,56,000 की रिकवरी इस रॉबरी में की गई है और सभी आरोपी भी मिल गए हैं इसमें. HK फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे TIFR चे संचालक प्राध्यापक संदीप त्रिवेदी यांना विज्ञानरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि संचालक नंदन नीलकणी यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडलाय. ह्या क्षेत्रात तरुणांना खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जीनोमचे स्वरूप समजून घेण्यासाठी मोठ्या माहितीचा खजिना आपल्याकडे उपलब्ध झाला आहे. त्याचा वापर आपण कसा करतो यावर भविष्यातील यशापयश अवलंबून आहे. स्टेम सेल तंत्रज्ञान सध्याच्या काळात खूप चर्चिले जात आहे. ह्यामध्ये संशोधनाला व्यापक वाव आहे असे मत ह्यावेळी अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केलंय. आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू सॅल्यूट द एंटायर इंडियन सायन्स कम्युनिटी. दे आर कंट्रीब्युटिंग देअर टॅलेंट अँड माइंड टू हेल्प इंडिया अचीव अ रँक इन ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, जंप ऑफ 24 रँक्स इन 3 इयर्स. China has moved forward to the rank of 17 and we need to catch up with them fast. Yes, we have tough challenges in several sectors like agriculture, affordable healthcare, clean air, water, etc., calling for innovative solutions. This is exactly what Dr. Mashelkar has visualized and told us in his latest book, Pustaka. This is the book he has written, wonderful book, From Leapfrogging to Pole Vaulting. It is co-authored by our friend Shri Ravi Pandit. I strongly urge all of you to read this book and keep it in your library. Our chief guest today, Mr. Nandan Nilekani, has played a stellar role in enabling India to pole vault from struggling, crisis-prone country to a confident and progressive country. Thanks to his push in digitizing Indian scene, we can see that the Indian masses
will now get access to modern technology and global markets. Friends, we call Dr. Swaminathan as father of Indian agricultural revolution. And we call Dr. Manmohan Singh as father of Indian economic revolution. I am sure future generations will call Mr. Nelekani as father of Indian digital revolution. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोविंद स्वरूप, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, जयश्री फिरोदिया उपस्थित होते. चहाशिवाय अनेकांची सकाळ होत नाही. चहा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलाय. कट्ट्यावरच्या गप्पांची सुरुवात देखील या चहाच्या घोटानेच होते असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. काही दिवसात पुण्याची ओळख चहामुळे होऊ लागली तर आश्चर्य वाटायला नको, कारण सध्या पुण्यात चहाचं ब्रँडिंग होत चाललंय, त्यामुळे चहाची दुकान आता सुसज्ज आणि आकर्षक झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील येवले चहा प्रकाश जोतात आला होता, त्यानंतर येवले चहाच्या आणि एक शाखा पुण्यात सुरू झाल्या. पुणे शहरच काय तर पुणे जिल्ह्यात येवले जाऊन पोहोचला. त्यानंतर पुण्यात चहाला एक ग्लॅमर येण्यास सुरू झाली. जुने अमृततुल्य देखील आकर्षक होऊ लागली. आता पुण्यात प्रेमाचा चहा, कडक चहा, साहेबा चहा, तंदूर चहा, गुलाब चहा असे अनेक चहाची आकर्षक दुकाने पाहायला मिळतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध टॅगलाईन तसेच आकर्षक सजावट ह्या दुकानात करण्यात येते. मात्र या टॅगलाईनमुळे खरंच ग्राहक आकर्षित होत आहेत का ते जाणून घेऊयात. कारण आता हा बिझनेस तसा खूपच चांगला आहे, कारण कसं ते लोकांचं आता पुन्हा बदलत चाललं आहे, जागतिकरण होत चाललं आहे, त्यामुळे लोकांना ब्रँडिंग पाहिजे आणि लोकांना चांगले स्वच्छता. आज आपल्याला नरेंद्र मोदी एक स्वच्छतेसाठी हे करत आहे, त्या दृष्टीने आपण स्वच्छतेचं सगळं टापटीप करून चांगलं करून जे पूर्वीचं अमृततुल्य आहे ते बदलून आपण ते चांगलं करण्याचा प्रयत्न आहे. कॉस्टिंग जास्त खर्च होते पण त्यांनी आम्हाला सर्व्हिस पण आपण कस्टमरला सॅटिस्फाईंग करू शकतो, त्याचा पण हा फायदा होता आम्हाला. पुण्यामध्ये आता टोटल साहेबाच्या 60 शाखा आहे, 62 आहेत आणि आमचे 27 नंबर शाखा आहे. खूप प्रतिसाद चांगला आहे, कारण लोक काय करतात, समजा एका धनकुडीच्या साहेबामध्ये पिला तर तो माणूस शनिवारपेठ पण येतो, शनिवारपेठचा माणूस कात्रला जातो, कात्रचा माणूस चाकणला चहा पितो, कारण सगळ्या म्हणजे सेम टेस्ट आहे. त्याच्यामुळं लोकांना सर्व्हिस पण आणि साहेबाचं नाव आहे मार्केटमध्ये खूप चांगलं आहे सध्याकडेला. एक लोकांना एक टॅगलाईन म्हणून लोकांना एक नाव किंवा वेळेला चहा पाहिजे नाही का, वेळेला चहा लागतो हे म्हणजे कसं लोकांना घ्यावं हे म्हणलं की साहेबा चहाला वेळ नसते असं नाही का, एक टॅगलाईन केलं म्हणजे लोकांना हे साहेबाचं आहे किंवा बाकी लोकांचं एक ब्रँडिंग आहे. टॅगमुळे काय होतं मार्केटमध्ये आपलं नाव लक्षात राहतं, या दिवशी आम्ही ते टॅगलाईन ठेवलेली तुम्ही त्या साहेबांनी ठेवलेली. सध्या पुण्यातल्या चौकाचौकात चहाची आकर्षक दुकाने आहेत. सध्या अनेक चहाची दुकाने पुण्यात प्रसिद्ध झाली आहेत. ह्या प्रत्येक चहाची चव वेगळी असल्याने प्रत्येकाचा ग्राहक देखील वेगवेगळा आहे. चहाचं आता ब्रँडिंग खूप पुण्यात झालं आहे, तर तुम्ही आता चहा प्यायला इथं आलात, चहाची वेगवेगळी दुकानं आता पुण्यात झाली आहेत, तर काय फरक वाटतो बरं ह्या ब्रँडिंगमुळं? अगोदर तर पुण्यात फक्त म्हणजे लोक चहा पिताने फक्त टपऱ्या वगैरे काहीतरी शोधायचे, पण आता चहामध्ये आता ब्रँड शोधायला लागलेत. आता प्रत्येक जण एकतर चांगल्या ब्रँडमध्येच शोधतो आहे, म्हणजे प्रत्येक ब्रँडचं काय टेस्ट आहे ते पण जे टी लेवर्स आहेत ते फक्त आता ब्रँडमध्ये टेस्ट शोधत आहेत की जे साहेबामध्ये जे काय टेस्ट आहे, प्रेमाच्या चहामध्ये काय टेस्ट आहे, येवलेमध्ये काय टेस्ट आहे, तसं एक तो एक फॅक्ट आहे. आणि आता बरेचसे काही सुधारणा पण झाले आहेत, म्हणजे लोक पहिलं इकडं तिकडंच शोधायचे, जे काय पहिला लोकांना कसं काय ना वेळेला चहा नसतो पण वेळेवर चहा पाहिजे असं एक मन झाले. आता छान आहे, आधीच्या म्हणजे पुण्यात जसं आम्ही आलो तेव्हापासून आम्ही चहा पितो तसं टपरीत चहा पितो होतो, पण आता येवल्यांनी आणि साहेबांनी इतके म्हणजे त्यांचे ब्रँडेड म्हणजे आपलं ब्रँड चालू केले, त्यामुळे जरा व्यवस्थित वाटतं. टपरीवर चहा पिण्यापेक्षा इथं छान वाटतो, छान चहाची क्वालिटी पण खूप छान आहे. हो, मला आता खूप छान वाटतंय असं उभं राहून पिण्यापेक्षा असं बसून व्यवस्थित, आणि एनी टाईम आपल्याला जर काही खायचं असेल स्नॅक्स तरी आपण तिथे घेऊ शकतो, त्यामुळे खूपच छान आहे आणि सुविधाही खूप मस्त आहेत आणि चहाला टेस्टही खूप छान आहे. साहेबा लिहिलेलं आणि ते एक नाव पण मस्त आहे, मला आवडतं ते, साहेबांची श्रद्धा असल्या टाईप खूपच छान आहे, मस्त आहे ते, खूप छान आहे, मस्त. चहा सगळीकडे चालला आहे ॲक्च्युली, आधी इकडे येवले अमृततुल्य आला ABC, नंतर इकडे जय मल्हार मोरेश्वर कॉर्नरमध्ये. आम्ही ॲक्च्युली स्पेशली इथे टपरीवरच चहा घ्यायचो, आठवाला चहा नावच पाडलं होतं ॲक्च्युली, पण तिथेच 1.5 वर्ष झाले आम्ही तिथेच चहा घेतो. त्याच्यानंतर हे सगळे जवळजवळ प्रेमाचा चहा, साईबा, साईबा इज बेटर, मला बेटर वाटला इवन प्रेमाच्या पेक्षा पण. इट्स नॉट लाईक ब्रँडिंग एंड ऑल, व्हॉट एवर यू आर प्रोव्हायडिंग इट्स अ सर्विस. आता पुण्यामध्ये बरेच बघा, येवले झाला चहा, प्रेमाचं झाला, साई झाला, साई त्यातल्या त्यात बरं वाटतं, चांगलं वाटतं, दोन्हीपैकी खूप फरक वाटतो. काय पूर्ण अमृततुल्य होते, आता सगळे साईबा झाले. नाही नाही, क्वालिटी आहे साहेबाची, आम्ही बऱ्याचशा शाखेत पेलो, मी बी पेलो स्वतः, त्याच्यामुळे ह्याची बी क्वालिटी आहे. ह्या चहाच्या ब्रँड सोबतच ठिकठिकाणी असलेली चहाची अमृततुल्य देखील गर्दीने फुलून जात आहेत.
सध्या पुण्यात सकाळी आणि संध्याकाळी चहाच्या दुकानावर तुडुंब गर्दी असल्याचं चित्र दिसून येते. चहाशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही, किंबहुना चहा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनलाय. कट्ट्यावरच्या गप्पा असून द्यात किंवा कोणाशी साध्या गप्पा मारायच्या असतील तरी आपल्याला चहा लागतोच. पुणे आता हे चहाचं ब्रँडिंग शहर म्हणून ओळखलं तर वावगं वाटू नये, कारण पुण्यात आता चहाचं ब्रँडिंग केलं जात आहे. सुसज्ज असं चहाची दुकानं सध्या पाहायला मिळतात. येवले चहा झाला, प्रेमाचा चहा झाला, कडक चहा झाला किंवा साईबा अमृततुल्य असेल, असे अनेक चहाची दुकानं आता पुण्यात आली आहेत. त्यामुळे वेगवेगळे चहाचं ब्रँडसुद्धा आता पुणेकरांना चाखायला मिळते किंवा चहा प्यायला मिळतं. आणि विविध टॅगलाईन्स वापरून हा चहा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. आता आपण साईबा अमृततुल्य इथं आलेलो आहोत. आपण इथं पाहतो की इथे टॅगलाईन आहे, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. अशा वेगवेगळ्या किंवा ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या टॅगलाईन्स वापरून सध्या चहाचं ब्रँडिंग केलं जात आहे. पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, सांस्कृतिक शहर म्हटलं जातं, पण आता थोड्या दिवसात पुण्याची ओळख हे चहाचं ब्रँडिंग म्हणून ओळखलं तर वावगं ठरू नये, कारण पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चहाची दुकानं झाली आहेत. जुने असणारे चहाचे स्टॉल देखील आता प्रशस्त झाले आहेत, कारण जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचं सध्या काम सुरू आहे. कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया, दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, पण विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मिळकत कर विभागाकडून गेल्या 5 दिवसांमध्ये 37 मिळकतींना टाळे ठोकण्यात आले आहेत. यामध्ये मुंडवा, कोंडवा, पर्वती या भागातील मिळकतींचा समावेश आहे. पालिकेने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिका आयुक्तांनी मिळकत कराची वसुली करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळते. यंदा 31 जानेवारीपर्यंत 1012 कोटी रुपयांची वसुली मिळकत करापोटी झाली आहे. कर संकलन विभागाने वसुली पथकामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट ठरवून दिलं आहे. हे उद्दिष्ट मार्च 2019 पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. प्रशासनाने जानेवारी महिन्यात 44.55 कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली असून ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने पुणे स्मार्ट वीक या आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 14 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2019 या दरम्यान विविध सांस्कृतिक सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे. पुणे स्मार्ट वीकच्या माध्यमातून सांस्कृतिक, कलात्मक आणि वैचारिक देवाणघेवाण व्हावी आणि शहरातील कलेच्या उपासनेला पाठबळ मिळावे या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. ह्या 11 दिवसांमध्ये चित्रपट आणि नाटक, नृत्य प्रदर्शन, कला तथा कविता पालगट अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. शहरामध्ये काम ऍक्टिव्हिटी करताना जसं कोची बिनाले म्हणून एक प्रकल्प आहे किंवा कालाघुणा मुंबईला आहे, अशा प्रकारचे एक आगळा वेगळा उपक्रम करावा ज्याच्यामध्ये कलेशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना एकत्रित बांधता येईल आणि तो प्रकल्प किंवा ती योजना शहराच्या मध्यवस्ती भागामध्ये व्हावी. त्या दृष्टिकोनातून बालगंधर्वच्या आसपासचा परिसर निवडून यामध्ये जागतिक स्तरावरती प्रत्येक शहर आपापले एक आर्ट वीक करतं, त्या पद्धतीने पुण्याने पुणे स्मार्ट सिटी सुद्धा सर्वसमाविष्ट असं एक आर्ट वीक निर्माण करावं आणि त्याकरता वाटचाल करायला मी सुरुवात केली. त्याची योजना असल्यानंतर असं ठरलं की स्वतः म्हणजे जसं पुण्याच्या स्मार्टमध्येच आर्ट आहे असं ते पुणे स्मार्ट आर्ट वीक आपण जे म्हणतो ते 14 फेब्रुवारीपासून ते 24 फेब्रुवारी आपण करत आहोत. आणि हे करत असताना बालगंधर्वामध्ये ह्या 10 दिवसामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्पॉट्समध्ये आपण कल्चरल प्रोग्राम्स प्रामुख्याने करतो आहे, म्हणजे म्युझिक, डान्स, फ्युजन याच्याशी रिलेटेड जे नेहरू सेंटर आहे राजा रवी कर्मा कलेदानंद भोले रोडला ते 10 दिवसाकरता आपलं उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये पेंटिंग, स्कल्पचर, वर्कशॉप्स, टॉक्स, कविता वाचन किंवा आपल्याकडे आजकालचे नवीन असलेले स्टँडअप कॉमेडी शोज वगैरे असे वेगवेगळे उपक्रम त्यामध्ये एंगेज केलेले आहेत.
ट्रायच्या नियमानुसार 31 जानेवारीपर्यंत नागरिकांना आपल्या आवडीचं चॅनल निवडायचं होतं. नागरिकांना नको असलेले चॅनेलचे पैसे सुद्धा भरावे लागत असल्याने आता चॅनल निवडीचे स्वातंत्र्य ट्रायकडून ग्राहकांना दिलं होतं. त्यानुसार ग्राहकांना आपल्या आवडीचं चॅनल निवडायचं होतं, परंतु ज्या ग्राहकांनी आपल्या आवडीचं चॅनल निवडलं त्या ग्राहकांची टीव्ही सध्या बंद असल्याचं पाहायला मिळालंय. ट्रायने चॅनेल निवडीचा अधिकार आता ग्राहकांना दिलाय. जेवढे चॅनेल नागरिकांनी निवडले आहेत तेवढ्याच चॅनेलचे पैसे आता भरायचे आहेत. 31 डिसेंबरपर्यंत चॅनेल निवडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्याप्रमाणे ज्याने आपल्या आवडीचे चॅनेल निवडले त्यातील काहींचे सर्वच चॅनेल बंद झाले आहेत, तर ज्याने अद्याप आवडीचे चॅनेल निवडले नाहीत त्यांचे टीव्ही त्यांच्या पूर्वीच्या पॅकनुसार सुरू आहेत. त्यामुळे आवडीचे चॅनेल नियमानुसार निवडल्यानंतरही टीव्ही बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातील काही नागरिकांनी कस्टमर केअरला विचारणा केल्यानंतर पुढील 48 तास त्यांचे टीव्ही बंद राहतील असे सांगण्यात आले. अष्टपैलू पु ल देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली उत्तराधार्थ हा चित्रपट 8 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कला ते राजकारण आणि राजकारण ते रंगमंच प्रत्येक क्षेत्रात पुलंनी लोकांच्या मनावर कायमच अधिराज्य केलंय. त्यांच्या आयुष्याचा हाच प्रतिभावान प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. यंदाचं वर्ष हे पुलंचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जातं. पु ल देशपांडे ह्या व्यक्तीमध्ये साहित्यिक, अभिनेता, संगीतकार, वक्ता, विचारवंत अशा अनेक वल्ली बाजू होत्या. त्यामुळे रुपेरी पडद्यावर पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक कंगोरे भाई व्यक्ती की वल्ली ह्या सिनेमातून पाहायला मिळणार आहेत. महेश मांजरेकर यांनी पु ल देशपांडे यांचं व्यक्तिमत्व रुपेरी पडद्यावर आणलं आहे. माझं तसं इंटेन्शन पण होतं आणि तसं केलेलं पण नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाचं एक ओपिनियन आहे, तर सगळ्या ओपिनियन्सला उत्तर देत बसलो तर मला पुढचं सिनेमेच करता येणार नाही. मला नाही वाटत कुठेही एक जेवढ्या हिराबाई बडोदेकर त्यांच्यासाठी मोठ्या आहेत किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट मला त्यांच्याबद्दल आहे, म्हणून त्या सिनेमात आहेत. म्हणजे माझं इंटेन्शन हेच होतं की जी सगळी लेजेंड्स आहेत त्यांना एक ट्रिब्यूट द्यावं, त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल तर मी त्याला काहीच करू शकत नाही. कारण मला कुठेच असं दिसलं नाही की कुठल्याही सीनमुळे किंवा कुठल्याही प्रसंगामुळे कुठल्याही ॲक्टरचं चरित्रहनन झालेलं आहे. पु ल देशपांडे यांच्या भूमिकेत अभिनेता सागर देशमुख झळकणार आहे, तर सुनीताबाई देशपांडे ह्या पु ल देशपांडे यांच्या पत्नीच्या भूमिकेत इरावती हर्ष आहे. तसेच सचिन खेडेकर, अभिजित चव्हाण, सारंग साठे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध करायचं असं पहिल्यापासून काही डोक्यात नव्हतं, पण ती स्क्रिप्ट सलगच लिहिली गेली होती. पण ज्या वेळेला शूटिंग केलं आणि ज्या वेळेला लेंथ बघितली त्यावेळेला असं वाटलं महेश दादांना की यातला भाग काही असा आपण कापणे हा त्यांच्यावरती खूप अन्याय झाल्यासारखं होईल, तर ते काही कापायला नको. आणि दुसरं म्हणजे ॲक्टरला कधी तो सीन खूप चांगला झाला होता तो उगाच कापला असं एक नेहमी एक हे वाटतं, म्हणजे असं वाईट वाटतं की आपलं कुठलंही सीन गेला तर तसं काही यावेळेला झालेलं नाही आहे. आणि तयारी म्हणजे उत्तराची वेगळी तयारी नव्हतीच, तो एकच सिनेमा असल्यामुळे जी तयारी करायची ती जूनच्या अगोदर जेव्हा मला या चित्रपटासाठी विचारलं होतं तेव्हाच केली होती. त्यांच्याबद्दलची पुस्तकं वाचणे, त्यांना अधिक व्यक्ती म्हणून जाणून घेणे याच्याकडे जास्ती कल होता. भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटात बहुतेक म्हणजे 80% भाग सागर देशमुखनीच सांभाळला आहे आणि जेमतेम 20% माझ्या वाट्याला आलं. इतक्या मोठ्या माणसावरचं बायोपिक आणि महेश मांजरेकरला कसं वाटलं त्याला, अमोल परचुरेला, दोघांना की मी हे काम करावं मला माहीत नाही. फक्त मला एकच बारीकसा फायदा असा होता की मी प्रत्यक्ष भाईंबरोबर काम केलं, मी भाईंच्या नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे, मी व्यक्ती म्हणून माझा त्यांचा संपर्क खूप वर्ष अगदी म्हणजे एकास एक आपण म्हणतो तसा आला आहे, तर त्यामुळे ते कसे होते हे मला माहिती होतं. आणि माझ्या वाट्याला जो भाग आला त्याच्यातनं अवघड हे असं होतं की ते मिश्किल होते भयंकर. तर अशा वयातल्या भाईंचं काम मी केलं आहे, तोपर्यंत ती तितकं मिश्किल असणं जरा कमी झालं होतं, म्हणजे आजार पण सुरू झालेल्या वयातलं, तर त्यामुळे मग मला त्याकरता थोडंसं समजून घ्यायला लागलं की तेव्हाचे भाई कसे होते, कारण त्याही वेळी माझं त्यांची भेट होत असे. कोंढवा बुद्रुक येथे घरातील सिलेंडरच्या स्फोटात 3 घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत 3 कुटुंबांच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झालाय. या कुटुंबांना राहायला छत राहिली नाही की रोजच्या संसार उपयोगी वस्तू, जगण्यासाठी त्यांना पुन्हा नव्याने जुळवाजुळव करावी लागते. दुपारी 2:30 सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याचा आवाज आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना ऐकू आला. वाघमारे यांच्या घराच्या 2 मजल्यावर 3 पत्र्याच्या खोल्या असून ह्यात भाडेकरू राहत होते. हा स्फोट कोणत्या कारणास्तव झाला ह्याचे कारण कळू शकले नाही. ह्या खोलीचे पत्रे स्फोटामुळे उंच उडाले आणि घरातील साहित्याला आग लागली.
बघता बघता आग शेजारी असलेल्या इतर खोल्यामध्ये पसरली. ह्या खोल्यामध्ये असलेले दोन सिलेंडर एकामागोमाग फुटले, ज्यामुळे ह्या तिन्ही खोल्यामध्ये असलेले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. घरातील वस्तू सर्वत्र फेकल्या गेल्या. ह्यावेळी ह्या घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाहीये. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांची अटक, अवैध पुणे पोलिसांच्या कारवाईला मोठा धक्का. पिंपरी चिंचवड शहरात चोरांचा धुमाकूळ. एचके फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे TIFR चे संचालक प्राध्यापक संदीप त्रिवेदी यांना विज्ञानरत्न पुरस्कार. आणि पुण्यात होत आहे चहाचं ब्रँडिंग, चहाची वेगवेगळी सुसज्ज दुकाने. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा निर्माण न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.